मित्रांनो, आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या एवढीमध्ये स्वागत आहे. एल आय सी होम फायनान्स लिमिटेडमध्ये असिस्टंट असोसिएट्स आणि असिस्टंट मॅनेजर या पदाची जाहिरात ही प्रसारित झालेली आहे, भरती निघालेली आहे. एकूण 300 पदं आहेत. नेमकी जाहिरात कशा प्रकारची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर वेगवेगळे जे काही स्टेट दिलेले आहेत त्यामधल्या जागा आहेत. तर छत्तीसगडमध्ये 5 आणि असोसिएटच्या 2, तर असिस्टंट मॅनेजरच्या ह्या सर्व मिळून 100 जागा आहेत. या सर्व जागेची विभागणी ही केलेली आहे. एकूण 300 जागा आहेत. यामध्ये असिस्टंट 150, असोसिएट 50, तर असिस्टंट मॅनेजरच्या 100 जागा आहेत. अशा मिळून एकूण 300 जागा आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकता असिस्टंटच्या 17 आहेत, असोसिएटच्या 6, तर असिस्टंट मॅनेजरच्या ह्या सर्व विभाग राज्यामधून मिळून 100 जागा दिलेल्या आहेत. तर जाहिरात जाणून घेऊया. फॉर शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर सांगितलेलं आहे की पोस्टिंग कुठे राहणार आहे, पोस्टिंगबद्दल माहिती दिलेली आहे. आपली पगार त्याबद्दल सॅलरीबद्दल इथे माहिती दिलेली आहे. असिस्टंटची किती राहणार आहे, 13,980 ते इथे स्केल दिलेला आहे जो ठरवून दिलेला आहे. अप्रॉक्सिमेटली 22,257 हा मिळू शकते स्टार्टिंगपासून. नंतर असोसिएटसाठी 33,498 स्टार्ट. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर हा 52,200, डिपेंड अपॉन द प्लेस ऑफ पोस्टिंग. पोस्टिंगच्या प्लेसवर सुद्धा हे अवलंबून आहे. प्रोबेशन पिरियड हा 6 महिने फ्रॉम द जॉईनिंग ऑफ विच मे बी एक्सटेंडेड फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ 6 महिने. 6 महिन्यापर्यंत आपला प्रोबेशन पिरियड राहणार आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजरचा हा ट्रेनिंग त्यांचा 1 वर्षाचं राहणार आहे आणि ट्रेनिंगमध्ये त्यांना 25,000 रुपये सॅलरी मिळणार आहे. तर इलिजिबिलिटी आपण बघूया, पात्रता काय आहे. इंडियन असला पाहिजे सर्व याच्यामध्ये. जे काही वेज दिलेलं आहे ते असिस्टंटसाठी 21 ते 28 वर्ष. सर्व पदाकरता एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ग्रॅज्युएट मिनिमम ॲग्रिगेट 55% मार्क्स असणं गरजेचं आहे. असोसिएटसाठी ग्रॅज्युएट मिनिमम 60% मार्क्स अँड सी ए इंटर. आणि नंतर असिस्टंट मॅनेजरसाठी इथे दिलेलं आहे ग्रॅज्युएट मिनिमम ॲग्रिगेट 60% मार्क, 2 इयर फुल टाईम MBA, आणि MBA असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतरही शैक्षणिक पात्रता इथे मागितलेल्या आहेत. कॅम्प्युटर स्किल 3 पदांकरता आवश्यक आहे. तर इतर सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. पर्सेंटेज कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. तर संपूर्ण भरपूर मोठी जाहिरात आहे. सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे, असिस्टंट ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू होणार आहे, आणि तिन्ही पदाकरता सेम हीच प्रोसिजर वापरली जाणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन इंग्लिश लँग्वेज, ऑनलाईन एक्झामिनेशन नंबर ऑफ क्वेश्चन 20 राहणार आहेत, मॅक्सिमम मार्क 200 आणि ड्युरेशन 120 मिनिटाचा राहणार आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे. आपण बघू शकता इंग्लिश लँग्वेज करता 50 क्वेश्चन, 50 मार्क, 35 मिनिट. नंतर लॉजिकली रिझोनिंग करता 50 मार्क, 50 क्वेश्चन आणि 35 मिनिट. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन राहणार, 50 मार्क करता 15 मिनिट्स. न्यूमेरिकल ॲबिलिटी 50 क्वेश्चन, 50 मार्क, 35 मिनिटांसाठी. तर अशा प्रकारे ऑनलाईन टेस्ट ही होणार आहे. कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यानंतर मुलाखत इथे दिलेली आहे. मुलाखतीबद्दल फायनल सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. मेडिकल एक्झाम, हाऊ टू अप्लाय, कशाप्रकारे आपण अप्लाय करायचं आहे. तर आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे करिअरमध्ये, आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे, आणि ती ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज हा करायचा आहे. त्याचबरोबर इतरही ज्या काही सूचना आहेत हे दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन फीज असिस्टंटसाठी 500, सर्व पदाकरता असोसिएटसाठी सुद्धा 500 आणि असिस्टंट मॅनेजरसाठी सुद्धा 500 रुपये फीज आहे. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पेमेंट करायचं आहे. टाइम्स अँड ॲक्टिव्हिटी शेड्यूल इथे दिलेलं आहे. स्टार्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट फीज 21/8/2018, एंड ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट फीज 6/9/2018, डाउनलोड कॉल लेटर अँड ऑनलाईन एक्झामिनेशन 24/9/2018, ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर असिस्टंट 22/6/2018 ते 7/10/2018, ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर असोसिएट 6/10/2018 ते 7/10/2018, ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर असिस्टंट मॅनेजर 6/10/2018 ते 7/10/2018. अशा प्रकारे संपूर्ण शेड्यूल्स हा परीक्षेचा इथे दिलेला आहे. याप्रमाणे पूर्ण परीक्षा ह्या राबवल्या जाणार आहेत. तर
काही क्वेरी असेल तर या वेबसाईटवर आपण जायचं आहे, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशनचं www.LIC housing.com वर जाऊन आपल्याला काढून घ्यायचं आहे. इतर ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत. सेंटर कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर आपण महाराष्ट्रामध्ये बघू शकता, मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद. इंटरव्ह्यू सेंटर हे नंतर कळवल्या जातील. जनरल टर्म्स आणि कंडिशन इथे दिलेल्या आहेत. ज्या काही शासकीय नोकरीसाठी असतात त्या संपूर्ण इथे लागू आहेत. तर आपण कोणतीही खोट्या प्रकारची माहिती किंवा चुकीची माहिती दिल्यास तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याबद्दलच्या सूचना आहेत. फोटोग्राफ्स, इमेज, सिग्नेचर, थम्स, हँडरायटिंग, स्कॅनिंग ऑफ डॉक्युमेंट्स याबद्दल सुद्धा इथे सांगितलेली आहे माहिती. प्रोसिजर ऑफ अपलोडिंग डॉक्युमेंट्स, इतर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही संपूर्ण 18 पानाची मोठी जाहिरात आहे. तर जे मित्र इच्छुक आहेत, पात्र आहेत, त्यांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.